Okay friends, today we are going to learn our poem. Name is The Song of the Open Road, written by the Walt Whitman, and page number is 94. Before we start it, I would like to glance on the first point, that is the introduction of the poet. We are talking about the Walt Whitman. Walt Whitman was an American poet, essayist and a journalist. Walt Whitman यांच्याबद्दल बोलायला गेलं तर त्यांचा जन्म 1819 म्हणजे 1819 साली झालेला आहे, मृत्यू 1892 साली झालेला आपल्याला दिसून येतो. आणि वेट ओके अबाउट देअर इंट्रोडक्शन, ही वॉज अन अमेरिकन पोएट. ही वॉज अ व्हेरी वेल फेमस पोएट इन अ 19th सेंचुरी इन अमेरिकन लिटरेचर. ही रोड मेनीज पोएम ॲज वेल एसे अँड जर्नलिस्ट. ही रोड फॉर द जर्नल्स लाईक दॅट वन. ओके, Walt Whitman is among the most influential poet in American canon. Here is one word, which is the word canon. Canon means a law. He was influenced by the American canon, and that's why, cause of that one, he wrote many poems about the American law's canon, and all those poems are mentioned his major work, that was The Leaf of the Grass. Okay. And he is often called the father of the free verse. He was very well famous, or many poets say that he was the father of the free verse. First, we are going to learn that what is the concept of the free verse. In Marathi, we can say that it is a mukta chanda. Apan tyala mhanu shakto kay mhanu shakto tyala mukta chanda. Free verse mhanje mukta chanda. Free verse don't have the, we can say that free verse require no meters, rhyme or the other traditional poetic techniques. That means the free verse, त्याला मराठी भाषेमध्ये मुक्त छंद असं म्हणतो जातो. त्याला कुठल्याही पद्धतीचं यमकची गरज नसते, कुठल्याही पद्धतीचं rhyming schemeची गरज नसते, कुठल्याही पद्धतीचं मीटर स्टॅटिंग वापरलं जात नाही. मुक्तपणे जसं हवं त्या पद्धतीनं तुम्ही एका लाईनमध्ये कितीही शब्द घेऊ शकता, कसंही त्या लाईनचा शेवट होऊ शकतो. त्याला रायमिंग स्कीम आली पाहिजे किंवा त्या ठिकाणी अदर गोष्टी आल्या पाहिजे असं कुठल्याही गोष्टीचं या ठिकाणी रिक्वायरमेंट नसते. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ फ्री वर्स असं या ठिकाणी बो संबोधलं जातं. ही ग्रीव अप हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ अ डिफिकल्टी इकॉनॉमिक स्टेटस. डिफिकल्टी इकॉनॉमिक स्टेटस म्हणजेच काय, या ठिकाणी आपण म्हणू शकतो ही बिलॉंग्स टू द पुअर फॅमिली. त्यांचे जन्म हा एका गरीब घराण्यात झालेला होता असं म्हणू शकतो. गरीब फॅमिलीशी ते बिलॉंग करते असं म्हणलं काही हरकत नाही. हिज मेजर वर्क लीव ऑफ द ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855, विच इज द मेजर वर्क ऑफ द वॉल्ट व्हिटमन. वी कॅन से दॅट लीव ऑफ द ग्रास इट वॉज द मेजर वर्क ऑफ द वॉल्ट व्हिटमन. लीव ऑफ द ग्रास हे त्यांचं मेजर वर्क आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि लीव ऑफ द ग्रासबद्दल एका ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं होतं, ते असं म्हणले होते की त्या कविता संग्रहाला मी ते नाव दिलं कारण त्याचं असं आहे की लीव्स म्हणजेच काय, पान कशाचं, ग्रासचं, म्हणजे गवत हे कसं आहे, अतिशय शुल्लक आहे. आणि त्या गवताची एक ते गवता एक काडी, त्या काडीत एक पान असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे किती आपण ह्या जगामध्ये शुल्लक गोष्ट कुठल्या आहे, गवत आहे, त्या गवताचं ते पान म्हणजे किती शुल्लक गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच आपण काय आहोत की त्या एखाद्या गवताच्या काडीचं जे काही छोटंसं जे पान आहे तेवढी आपली किंमत आहे ह्या जगामध्ये. म्हणून मीपणा अहमपणा या ठिकाणी असू नये असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून इतकं खूप अर्थ असलेलं टायटल ह्या ठिकाणी त्याच्या वर्कला देण्यात आलेलं आहे असं त्यांचं मत होतं. ही इज ओ कॅप्टन माय कॅप्टन अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ द अब्राहम लिंकन इज वाइडली पॉप्युलर. And there is another major work, there was another poem written by the Walt Whitman on the occasion of the death of the Abraham Lincoln, and it was very popular in the literature. And ya tikane apan mhanu shakto ki 1800 sorry ya tikane apan mhanu shakto ki o captain he kavita jani lili hoti Abraham Lincoln yancha death varti, and ti khupas famous zali hoti. आणि ती खूपच आजही फेमस आहे, आजही सुद्धा एक मॉडेल म्हणून या ठिकाणी वापरली जाते. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ द सेक्शन
Miss, which is the section? The song of the upper road. It is a small part of the leaves of the grass. Okay. आणि ह्या लिव ऑफ ग्रास मधले एक छोटीस पार्ट घेतलेलं आहे, एक छोटीस कविता घेतलेली आहे. ती कविता कोणती आहे? द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, जी आज आपण ते पाहणार आहोत ती. आणि मिनिट ओके अबाउट द लिव्ह ऑफ द ग्रास एज वेल एज द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, वी कॅन से दॅट इट इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड एज वेल एज अ टेंडरनेस ऑफ हार्ट. ओके, आणि त्याबद्दल बोलायचं, इट इज अ ब्युटिफुल ब्लेंड. व्हॉट मीन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ब्लेंड? वी कॅन से दॅट ब्लेंड मीन्स इट इज अ मिक्सचर. ओके, त्या ठिकाणी मिश्र म्हणू शकतो. काय? लिव्ह ऑफ ग्रास हे मिक्सचर आहे. इट इज अ गुड मिक्सचर. व्हॉट अबाउट द सेल्फ अवेअरनेस? सेल्फ अवेअरनेस म्हणजेच काय? आत्मजागृती प्लस फ्री फ्री विल, म्हणजे मुक्तपणे, स्वतंत्रपणे. स्वातंत्र्य ह्या ठिकाणी आहे, म्हणजे आत्मजागृती, स्वातंत्र्य आणि टेंडरनेस ऑफ द हार्ट, म्हणजे हृदयाची कोमलता या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय? त्या ठिकाणी हृदयाची कोमलता म्हणजेच काय? द फिलिंग्स ऑफ द अवर हार्ट, हे या ठिकाणी म्हणू शकतो. आणि या तिन्हींचं मिश्रण म्हणजेच काय? लिव्ह ऑफ द ग्रास असं आपण म्हणू शकतो. इट गिव अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अमंग द जर्नी ऑफ द लाईफ one will face a test of wisdom which is not stated in any school or university. And here the poet realize, who? Poet realize that what they realize? The wisdom. आपण काय म्हणतो? विजडम म्हणजे शहाणपण, हुशारकी या ठिकाणी म्हणू शकतो. आणि जर्नी ऑफ लाईफ, म्हणजे आयुष्याच्या जर्नीमध्ये काय महत्वाचं आहे? तर विजडम म्हणजे शहाणपण, हुशारकी महत्वाची आहे. ते काय केलं जातं? इज नॉट टेस्टेड इन ए स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. यू कॅन गेट द विजडम थ्रू देअर ओन एक्सपिरियन्स. आणि ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला शहाणपण मिळतं, जे काही बुद्धी मिळते, जे काही हुशारपण मिळतं, ते या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की आपल्याला ते हुशारपण, ते शहाणकी, तो अनुभव आपल्याला ह्या ठिकाणी ते कुठल्याही स्कूलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळत नाही, असं त्यांचं मत आहे. आणि ते खरंही आहे, रास्ता आहे. अ रोड is something anyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with the another. And here says that the road is something everyone use. Ata rasta hai to koni use shak, koni hi use kar shakto. It may be it is belong to the rich family or the poor family, it doesn't matter. आणि ह्या ठिकाणी रस्ता कसा आहे की तो रस्ता कोणीही यूज करू शकतो. बरे, तो गरीब असू दे किंवा तो श्रीमंत असू दे, कोणीही त्या ठिकाणी ते यूज करू शकतो असं ते आपण ते म्हणू शकतो. आणि ही असोसिएट विथ द वन अनदर, आणि त्या ठिकाणी ते एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? तर हा रोड करतेला या ठिकाणी ते दिसून येतं. द रोड सिग्निफायज मोबिलिटी. ओके, फर्स्ट वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ द मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे गतिमानता, गतिशीलता या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि ह्या ठिकाणी रस्ता कशाचं प्रतीक आहे? तर गतिशीलता आहे. ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ते घेऊन जातं असं म्हणा, काही हरकत नाही. हे त्याचं ते एक सिम्बॉल असं म्हणू शकतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओवर द टूवर्ड द समथिंग न्यू. And we can say that road is a symbol of the new start, a new beginning. We can say that it's a new chapter, we have a new target. And here we can say that what we do is the road start to towards something new. And what we do is the new start to towards something new. And what we do is the new start to towards something new. Whitman talks about the people and places. We're not talking about the word Whitman. He traveled over all the world, visited many people as well as the places, and that's why he would like to talking about the people and the places. What Whitman yana people and places yancha badal bolala jast avadta mhanun tyancha ullekh barichas kavite madhe zhalala disto. Te khup pravas kelele ek vyakti ahet, tyana navin navin places ya thikani baghayla avadayche, vegvegla lokana bhetayla avadayche, ani mhanun te nehmi tya thikani te bolat hote. त्यांच्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल बोलत होते, तिथल्या प्लेसेसबद्दल सांगत होते, तिथल्या रीतिरिवाजबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला असा या ठिकाणी ते म्हणू शकतो आपण. ही आर्ग्यूज अगेन द स्टेईंग
in one place for too long. And he always argues. He argues about against staying in one place for too long. He says that always try to move one place to another place, visit many places, meet to various peoples. But he said that don't stay for a long time in one place. And he nehmi asa manat hota ki ekka thikani tumhi thambu naka, vegvegla place la ja thikani tumhi kara bhet dya, visit dya asa thikani manat hota. And manut de he always argued against the staying one place for a too long time. And ya thikani manat hota ki nehmi se kay karat hota ki ekka thikani na thambta, baryacha thikani tumhi firat ra, chalat ja asa te sangat hote. Ekka thikani tyanna rahana ajibat avadat navta, te nehmi argue karat hote. Although the hospitality may be true, there is one word hospitality, म्हणजेच काय तिथला आदर तिथं असेल, भले त्या ठिकाणी चांगला असेल, भले तुम्हाला चांगली वागणूक मिळत असेल, भले तुम्ही त्या ठिकाणी स्टेबल झाला असला, तरी सुद्धा तुम्ही फार काळ एका ठिकाणी तुम्ही राहू नका असं त्यांचं मत होतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही नेहमी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे असं त्यांचं आग्रह होता, अशी त्यांची इच्छा होती. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट्स अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द वर्ड विटमन, you can send me message on my WhatsApp number. Is that clear? Okay, thank you.